अमरावतीत सेमाडो नजीक नाल्यात खाजगी बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये 32 वर्षीय डॉक्टर पल्लवी कदम यांचाही मृत्यू झाला. त्यांचा यंदा 11 जुलैला MIDC परिसरातील रहिवासी राहुल इंगोळे यांच्याशी विवाह झालेला. 8 दिवसांपूर्वीच या दाम्पत्याला पल्लवी गर्भवती असल्याची गोड वार्ता देखील समजली होती. त्यामुळे कदम आणि इंगोळे हे दोन्ही कुटुंबीय आनंदात रममान झाले होते. परंतु या अपघाताने तो आनंद आणि पल्लवी यांना देखील हिरावून नेले. पल्लवी कदम या मेळघाटातील चिचघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मागील 2 वर्षांपासून समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. मूळच्या आष्टी तालुका वर्धा येथील त्या रहिवासी लग्नापूर्वी त्या चिचघाट येथे राहून आरोग्य सेवा देत होत्या. मात्र विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांनी अमरावती ते चिचघाट असा रोजचा प्रवास सुरू केला. कर्तव्यावर पोहोचण्यासाठी त्या 5:05 खाजगी बसने नेहमीचा प्रवास करीत होत्या. 8 दिवसांपूर्वीच पल्लवी आणि राहुल या दाम्पत्याच्या जीवनवेलीची कळी खुलल्याची गोड वार्ता देखील त्यांना समजली होती. सोमवारी राहुलने त्यांना खाजगी ट्रॅव्हल्सवर सोडले त्यावेळी स्मित हास्य करत त्यांनी पतीला निरोप दिला. ती त्यांची अखेरची भेट ठरली. डॉक्टर पल्लवी यांचा मृतदेह 6:06 दरम्यान शवविच्छेदनानंतर घरी आणण्यात आला. त्यांच्यावर शहरातील हिंदू स्मशानभूमी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या MMRT News ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अपडेट रहा.